शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। बुधवार को शहर में दिवाली मनाई गई। अयोध्या में श्री रामचंद्र के राम मंदिर के भूमि पूजन पर इस खुशी में शहर में आनंदोत्सव मनाया गया है, मगर इस आनंदोत्सव के दौरान पुलिस विभाग की ओर से शहर के विविध जगहों पर भाजपा के विधायक और नगर सेवकों पर कार्रवाई करने का आरोप भाजपा विधायकों ने लगाया। कल पूरा शहर रामधुन में था, सभी ओर राम नाम की गूंज सुनाई दे रही थी। सालों बाद संघर्ष कर आखिरकार वो दिन आया था जिस दिन का इंतजार सभी को था। अयोध्या में श्री राम के मंदिर शिलान्यास किया गया। इस खुशी में शहर में खुशी मनाई गई। सभी ओर आनंद का वातावरण था, मगर इस आनंदोत्सव में जब कड़वाहट आई, जब शहर के विविध जगहों पर पुलिस विभाग की ओर से भाजपा विधायक और नगर सेवकों पर कार्रवाई की गई, यह आरोप भाजपा के सभी विधायकों ने लगाया। प्रवक्ता गिरीश व्यास ने बताया कि हमें शिकवा कांग्रेस या राष्ट्रवादी से नहीं है, हमें शिकवा राम मंदिर संघर्ष पर दावा करने वाले शिवसेना पर है। यह भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा अभिमानाचा दिवस होता। काल प्रभु रामचंद्राच्या अयोध्येतील मंदिराची जी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला, त्यावेळेला देशभरामध्ये उत्स्फूर्त सर्व जनतेने उत्साह साजरा करण्याचा एक प्रयत्न केला। याच्या वेळेला जिथे जिथे असा असा कार्यक्रम झाला, नागरिक आले, त्यांनी आरत्या केल्यात, त्यांनी मिठाई वाटली। अयोध्येला जाऊ शकत नाही तर नागपूरला किंवा राज्याला किंवा देशाला अयोध्या सारखा सजवण्याचं काम देखील जनतेने केलं। आणि त्यावेळेला अनेक ठिकाणी जेव्हा लाऊडस्पीकरवर देवाची गाणी वाजत होती, त्यावेळेला असेल, नागरिक एकत्र येऊन आरती करत असतील त्यावेळेला असेल, किंवा जास्त मोठ्या संख्येमध्ये उत्साह साजरा करताना पोलिसांनी अतिरेकीपणा केला आणि त्याच्या अनेक घटना राज्यभर झालेल्या लक्षात आलेल्या आहेत। देशामध्ये देखील बंगाल असेल लाठीचार्ज झाला, केरळमध्ये देखील अशाच पद्धतीची वागणूक झाली। ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे विचार प्रवृत्ती आहे त्या सर्व प्रवृत्तींनी अशा प्रकारचा विरोध कालच्या कार्यक्रमाला केला आणि जनतेवर त्यांनी एक प्रकारचा अतिरेक केला, याचा आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून या प्रेसच्या माध्यमातून आम्ही त्याचा निषेध करतो। कुठलं राज्य आहे, कुठलं सरकार आहे, कुठल्या विचारांचं सरकार आहे हे लक्षात येईल आणि यांना असे निर्देश कोणी दिले हे देखील त्यांच्या आपल्या लक्षामध्ये येईल। भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके इन्होंने बताया कि शहर में पुलिस विभाग की ओर से कार्रवाई की गई है। बैनर मत लगाओ, जल्लोष ना करे, ऐसा बार बार कहा जाता था। जय श्री राम के नारे लगाने पर भी रोक लगाई गई, यह महाराष्ट्र के लिए निंदनीय है। कालचा जो दिवस होता त्यात आमच्या सर्व नेत्यांनी, माननीय नितीनजी असतील, देवेंजी, माननीय चंद्रकांत दादा पाटील असतील, बावनकुळे साहेब, आमचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ आमदार असतील, या सगळ्यांनी जनतेला, कार्यकर्त्यांना विनंती केली होती की सोशल डिस्टन्स पाळायचा आहे, कोविड-19 नियम पाळायचे आहेत। पण परवा रात्रीपासूनच आपण शुभेच्छा पत्र लावू शकत नाही, आपण होल्डिंग लावू शकत नाही, आपण तोरण बांधू शकत नाही, आपण झेंडे बांधू शकत नाही। आम्ही विश्व हिंदू परिषदेचं डेप्युटेशन माननीय पोलीस आयुक्तांना भेटलं, तुम्ही साऊंड वाजवू शकत नाही, तुम्ही रामाचे गाणे वाजवू शकत नाही, इथपासून काल सर्व मोठ्या चौकांमध्ये पोलिसांनी त्रास दिला। आता त्यांना कोणाचे आदेश होते, काय होतं, स्वतः माननीय गृहमंत्री नागपुरात आहेत, राज्याचे गृहमंत्री नागपुरात आहेत, कोराडी असेल आमचा भाजपचा कार्यकर्ता वजीर शेख, होल्डिंग लावू दिला नाही, इन्स्पेक्टरात वजीर शेख होल्डिंग वगैरे लावू दिले नाही, खासगी जागेत नाही। दुसरं वेरायटी चौक असेल, पडकस चौक, काल मी आणि माननीय गिरीश व्यास, आमचे ज्येष्ठ आमदार, आम्ही शहीद चौकात गेलो, नारे द्यायचे नाही, बँड वाजवायचं नाही सोशल डिस्टन्स पाहून। पोलिसांनी सांगितलं आम्ही कारवाई करू, आम्ही म्हणलं बा तुम्ही रितसर कारवाई करा। काल माननीय संजय भेंडे इथे आमचे ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत। हेडगेवार चौक नागपूर नागरिक बँकेच्या माध्यमातून सजवला गेला होता, तो सजवायचा नाही, इथपासून सर्व चौकांमध्ये नागपुरातल्या, मग गिट्टी खदान असेल, पश्चिम नागपूर असेल, दक्षिण पश्चिम असेल, सक्करदरा पोलीस स्टेशनसारखा भाग असेल, सर्व ठिकाणी योग्य गोष्टी करायलाही पोलिसांनी परवानगी दिली नाही। आमचं हे म्हणणं आहे, जर हिंदू समाजाला अशी परमिशन मिळू शकत नाही तर मग इतर समाजांना त्यांच्या धार्मिक स्थळावरनं अशी परमिशन कशी मिळू शकते, मग ती परमिशन कोणी दिली आहे, मग त्याचाही विचार पोलीस प्रशासनाने या सरकारने करावा।
कालच्या पोलिसांच्या जो काही त्यांनी जे कृत्य केलं, जिथे शिस्त मोडली गेली असेल तिथे कारवाई केलीच पाहिजे, आमचं काही म्हणणं नाही. पण रामाचं नाव घ्यायला या देशात जर परवानग्या लागत असतील, गुन्हे दाखल होत असतील, याच्या अर्थ दुर्दैव या महाराष्ट्र राज्यात दुसरं कुठलंही नाही. त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, कलेक्टर असेल, जिथे इथे असेल तिथे तिथे योग्य मार्गाने, लोकशाही मार्गाने आमची ही तक्रार त्यांनी आवश्यकता कळवा. कॅमेरा पर्सन राजकुमार मोडके साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट, इन बी सी एन न्यूज नागपूर.